सुशील कुमारांना मताधिक्य देणाऱ्या भालकेंच्या वाटेत काटे. विधानसभा निवडणुकीच्या रंगीत तालमीत आमदार भारत भालके हे सुशील कुमार शिंदे यांना मताधिक्य देण्यात यशस्वी ठरले असले तरी विधानसभेसाठी त्यांच्या वाटेत काटे असल्यानं हे काटेरी वाट सुलभ करण्यासाठी विश्वासघातकी कार्यकर्त्यांच्या कचाट्यातून बाहेर येऊन कार्यकर्त्यात मिसळणं गरजेचं बनलं आहे. अन्यथा त्यांना फटका बसण्याची शक्यता असल्यानं त्यांनी आतापासूनच सावध पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीत त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या गावात अपेक्षेपेक्षा कमी मतदान मिळाल्यामुळं या पुढील काळात नवीन कार्यकर्ते जोडताना विचार करावा लागणार आहे. शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भालके हे काँग्रेसचे स्टार प्रचारक होते. शिंदेंच्या प्रचारासाठी मंगळवेढ्यात एकाही नेत्यांची सभा झाली नाही. राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभाराचे वाभाडे त्यांनी प्रचार सभेतून काढले. त्यामध्ये कर्जमाफी, दुष्काळी उपाय योजना, सन्मान योजनेचा निधी, पीक विमा, रेल्वे, विकास निधी देताना झालेला दुजाभाव, वितरणाची रखडलेली कामं यासह अनेक योजनांचे त्यांनी वाभाडे काढले. त्यामुळे त्यांच्या सभेला लोकांचा प्रतिसाद मिळत गेला आणि ह्या प्रतिसादात सभेचे रूपांतर मतात झाल्यामुळे अन्य मतदारसंघाचा विचार करताना मंगळवेढ्याला आणि पंढरपूरमधून काँग्रेसच्या पाठीशी राहण्यात भालके यशस्वी ठरले असले तरी स्वतःच्या निवडणुकीत मात्र निर्माण झालेले काटे दूर करण्यासाठी त्यांना आत्तापासूनच तयारी करावी लागणार आहे. या उलट भाजपाचे उमेदवार महास्वामी यांच्यासाठी पालकमंत्री, सहकार मंत्री, जलसंधारण मंत्री यांच्यासह माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या सभा झाल्या. सोबतीला शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे, जिल्हा बँक संचालक बबन आवताडे, दामाची कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे गटाचा आधार मिळाल्यामुळे तालुक्यात भालके विरोधात सर्वजण एकत्र आल्यानं भाजप मजबूत झाली. अशा परिस्थितीत किमान 15,000 अधिक मताधिक्य मिळणं अपेक्षित होतं, परंतु भारत भालके यांच्या एक हाती झंझावातामुळे हा मताधिक्याचा वारू रोखला गेला. भालकेंच्या सोबतीला राहून राहुल शहा, शिवाजी काळुंगे, बीपी पाटील, युवराज शिंदे, समाधान क्षीरसागर, सुरेश कोळेकर आदी होते. वंचित उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः प्रकाश आंबेडकर, धनगर नेते गोपीचंद पडळकर यांच्या सभा झाल्या. 6,000 अधिक मतं आमदार भालकेंनी शिंदे यांना मिळवून दिली. भालके यांनी विश्वास आधार असलेली अनेक गावांमध्ये वंचितच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांचा फटका बसला गेलाय. त्यामुळे आगामी विधानसभेचा विचार करताना काँग्रेसला मिळालेल्या मताधिक्यमधून शिवाजीराव काळुंगे यांचा गट विधानसभेला भालकेंसोबत राहिला नाही तर ही तूट भरून काढण्यासाठी नवीन मतदारांशी समन्वय करावा लागणार आहे. तर विधानसभेचे संभाव्य दावेदार समजल्या जाणाऱ्या परिचारकांना नंदेश्वर, रवेवाडी अशा अनेक गावात मिळालेल्या कमी मतांबाबत सुद्धा त्यांना विचार करण्याची वेळ आली आहे. जिल्हा बँक संचालक बबनराव आवताडे यांचे सुपुत्र सिद्धेश्वर आवताडे यांचं नाव विधानसभेत या शर्यतीत आले आहे. यापूर्वी समाधान आवताडे यांनी चाचणी घेतली, ते देखील संभाव्य दावेदार आहेत. शैला गोडसे यांनी शिवसेनेची उमेदवारी निश्चित समजून कामाला लागल्या आहेत, परंतु विधानसभेच्या आखाड्यातील संभाव्य दावेदाराला फाटीवरील कार्यकर्त्यांचा अगोदर बंदोबस्त करावा लागणार आहे.